प्रशासनाला खोटी माहिती देत लग्नाची परवानगी मिळून लग्न लावणाऱ्या लोकांसह वधूवरावर आणि वराडी कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्याची घटना 26 मे रोजी कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर हद्दीत घडलीय। या प्रकरणी 13 जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 31 मे पर्यंत टाळेबंदी आहे, तसेच जिल्हा बंदी देखील कायम आहे। असे असताना कोपरगावचे वराड येणार अशी खोटी माहिती देऊन प्रत्यक्षात मुंबई सारख्या कोरोना हॉटस्पॉट मधील वराड उतरल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करून या विवाहाबाबत माहिती दिल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून हकीकत जाणून घेतली। परवानगीसाठी खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तलाठी धनंजय प्रहाड यांच्या फिर्यादीवरून उत्तम नाबाजी भालेराव, राजू नारायण सरोदे, अलका राजू सरोदे, अमृत रवींद्र सरोदे, रमेश गोडू धायकर, सर्व राहणार माटुंगा मुंबई, तसेच रंजना विजय गायकवाड, सागर विजय गायकवाड, शीतल विजय गायकवाड, आकाश राजू सरोदे, सर्व राहणार कल्याण मुंबई आणि शुभम उत्तम भालेराव, अश्लेषा उत्तम भालेराव, संगीता उत्तम भालेराव, प्रेरणा उत्तम भालेराव, राहणार मुर्शदपूर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 187/20, भादवी कलम 418, 188(2), 269, 271 तसेच कलम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाने हे करत आहेत। प्रतिनिधी मोबिंग खान, माय न्यूज, कोपरगाव।